या बातमीचे प्रस्तुत करतायत वरोकर नर्सरी। आमच्याकडे नागपुरी संत्रा, मोसंबी, लिंबूच्या कलमा मिळेल। अधिक माहितीसाठी संपर्क करा निखिल वरोकर। आमचा मोबाईल नंबर 94 21 62 29 94। आमचा पत्ता आझाद चौक, शेंदूर जनागाठ, तालुका वरुड, जिल्हा अमरावती। पुसला येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाचा ताला तोडून सांस्कृतिक भवनावर फडकवला तिरंगा। भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय सिरराव यांच्या नेतृत्वात पार पडले ताला तोडो आंदोलन। अनेक दिवसांपासून बंद पडलेले सांस्कृतिक भवन अखेर ताला तोडो आंदोलन यशस्वी झाल्यानंतर नागरिकांसाठी खुले। सांस्कृतिक भवन खुले होताच कार्यक्रमाचंही आयोजन। आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी पुसला येथील आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे ताला तोडो आंदोलन करण्यात आले आणि ते यशस्वीरित्या संपन्न झाले आहे। बंधूंनो, 2018-19 तत्कालीन या विभागाचे माजी मंत्री माननीय डॉक्टर अनिल बुंडे यांनी पुसला गावाकरता व परिसरातील पंचकोशीतील आदिवासी व गरीब लोकांचा संख्या विचारात घेता 80 लाख रुपयाचा निधी सांस्कृतिक सभागृहाकरता मंजूर केला। तत्कालीन सरपंच सारिकाताई चिमोटे यांनीसुद्धा त्याचे कागदपत्राची पूर्तता करून ते सभागृहाच्या वास्तुकेचे काम पूर्ण झाले आणि 2020 या सांस्कृतिक सभागृहाचे काम पूर्ण झाले। परंतु माननीय सरपंच यांनी ती इमारत हस्तांतरित करून घेण्यात टाळाटाळ केली आतापर्यंत आणि त्यामुळे त्या परिसरातील लोकांना कार्यक्रम कुठे करावा हा प्रश्न निर्माण झाला होता। एक चांगली सुंदर वास्तू त्या ठिकाणी तयार झाली आहे, परंतु त्याचा लाभ जनतेला मिळत नव्हता। म्हणून मी 23/11/2021 पत्र दिलं ग्रामपंचायतीला की तुम्ही ही बिल्डिंग हस्तांतरित करून ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत लोक घ्यायला तयार आहे, तुम्ही हस्तांतरित करून घ्या आणि कार्यक्रमाकरता लोकांकरता खुली करा। परंतु 1 वर्षाचा कालखंड लोटूनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये कारवाई केली नाही। मग मी आता या 9-10 तारखेला कार्यकारी अभियंता बांधकाम यांना पत्र लिहिलं की तुम्ही जर 15 तारखेच्या आत हे सभागृह लोकांकरिता खुलं करत नसाल तर मी त्याचा ताला तोडून लोकांकरिता हे खुलं करणार आहे। कारण की 15 ऑगस्टला आमच्या इथल्या मुलांनी एक शाम सैनिकों के नाम ये वतन के रखवालो असा कार्यक्रम घेतला आहे, संगीताचा कार्यक्रम घेतला। ते मुलं माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की भाऊ, आम्हाला 15 ऑगस्टला कार्यक्रम घ्यायचा आहे शिवाजी पुतळ्यामध्ये जवळ परिसरामध्ये, परंतु त्या ठिकाणी जागा नाही आहे, जर पाणी आलं तर आम्ही कार्यक्रम कुठं घ्यायचा। म्हणून मी ताबडतोब त्या ठिकाणी पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की 15 तारखेच्या आत तुम्ही जर सभागृह लोकांकरता खुलं करणार नसाल तर मी त्याचा ताला तोडून ते सभागृह जनतेकरता खुलं करेल, असं आवाहन मी प्रेसच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून सर्वांना केलं। परंतु त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मला कुठल्याही प्रकारचा लेखी स्वरूपात मिळाला नाही। म्हणून आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी आवाहन केलं होतं की आज ताला तोडायचा आहे, माझे सगळे गावातील व सगळ्याच परिसरातील लोक त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं उपस्थित झाले। त्यांच्या उपस्थितीत मी त्या सभागृहाचा ताला तोडला आणि ताला तोडून त्या सभागृहावर झेंडा, आम्ही भारतीय राष्ट्रध्वज त्या ठिकाणी फडकवला आणि ते लोकांकरता आज त्या ठिकाणी खुलं करून दिलं आणि उद्याच त्या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम सगळ्या गावातील विद्यार्थ्यांच्या वतीनं आयोजित केलेला आहे, त्यांचा लाभ त्यांना मिळणार आहे।